ए आणि कड़ून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या वादग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करून चौकशी सुरू आहे आत्तापर्यंत विविध ठिकाणाहून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात आयशी संबंधित शंभरहून अधिक जणांना एनआयएनं ताब्यात घेतलं आहे यात कोल्हापुरातील एकाचा समावेश आहे या कारवाईनंतर पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर आता कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना अधिकच आक्रमक झाल्या असून आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पीएफआय विरोधात निदर्शनं केली यावेळी आंदोलकांनी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केली यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टाकलेल्या पाकिस्तानच्या प्रतिकात्मक ध्वजावरून पोलीस गाडी नेण्यास भाग पाडलं आंदोलकांनी पाकिस्तानचा प्रतिकात्मक ध्वज आणि पीएफआय कार्यकर्त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं आंदोलनात बंडा साळोखे महेश जाधव अशोक देसाई हेमंत सुनील जोशी तुकाराम मांडवकर उदय भोसले महेश उरसाल यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते